खरीदी के बाद करीब 24 लाख की चंपत। अकोला के इस दलाल के बड़े कारनामे अब प्रकाश में आ रहे हैं। शहर के कृषि उत्पन्न बाजार समिति के एक व्यापारी ने अकोला के दलाल को चना बेचा। चना बेचने पर चना खरीदी की 24 लाख रुपए की रकम नहीं दी गई। इस पर व्यापारी ने पुलिस में शिकायत दर्ज की, जिसमें धोखा देने के मामले में अकोला के दलाल मनीष जैन को हिरासत में लिया गया, जिसमें दो आरोपी अब तक फरार हैं। इसी के साथ उक्त दलालों ने करोड़ों रुपए से दगाबाजी करने की बात सामने आई है। प्रकरण में पुलिस ने गहरी जांच पड़ताल करके इसमें और किसी तरह की धोखाधड़ी की गई इसकी जांच करके बड़ा मामला उजागर करने के लिए कदम उठाया है। हिंगनघाट के व्यापारी अभय ओस्तवाल ने 500 क्विंटल चना मनीष जैन इस दलाल को बेचा था। महानंद एग्रो इंडस्ट्रीतले माल आम्ही इथं इथून 12 तारखेला सौदा दिला, 13 तारखेला 2 गाड्यामार्फत तिथं माल पाठवला। तो मूल पार्टीला न देता तिसऱ्या पार्टीले म्हणजे शैलेश उद्योग नरेंद्र भाला यांच्या गोडाऊनमध्ये त्यांनी उतरवला माल। जेव्हा आम्हाला माहीत पडलं ड्रायव्हरकडून का बा मूल पार्टीला न देता भलत्या ठिकाणी इथं माल उतरवला आहे, तर आम्ही जाऊन तिथं पाहिलो तर त्या ड्रायव्हर बी तिथं होते, त्यांना घेऊन आम्ही त्यांच्या मिलमध्ये गेलो भालाच्या इथं। भालाने सांगितलं का बा हे आमचा माल आहे, तो त्यांना हाल उचलला आहे, तो आम्हाला माल परत द्या, ट्रक बी आहे आमचा माल परत द्या। त्याच्या म्हणणं असं था की तुम्ही मनीष जैनले मिळवा आणि त्यांचा फोन आला तर मी तुम्हाला माल द्यायला तयार आहे, नाही तर मग तुम्ही पहा म्हणजे कसं काय करायचं आहे। मी मग तिथून परत गेलो होतो मनीष जैनजवळ, त्यांच्याचं भेटलो, तो म्हणे का बा हो देतो हो सांगतो, पण त्याने काही केलं नाही, फक्त गोंधळात जाऊ असं तारणटाल देऊन राहिला होता। नंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, जवळपास 12 वाजतापासून तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत त्याच्यासोबत होतो, पण त्याने शेवटपर्यंत न सांगितलं नाही का यांच्या माल परत देऊन द्यावा। म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण सर्व व्यापारी होते, जवळपास महाराष्ट्राचे विदर्भाचे जवळपास 30-40 व्यापारीचे पैसे होते, सर्व मिळून मला वाटतं जवळपास 20 कोटीच्या वरचा हे फसवणूक आहे। सर्व व्यापारी सत्तेमध्ये आलेले आहे, सर्वांना भय आहे आणि हे काही घेऊन नाही राहिलं। याने याच्या पहिले बी फ्रॉड केले आम्हाला, तिथं आम्ही गेलो अकोल्याला तेव्हा माहीत पडलं आम्हाला काही याचं नवीन नाही, याचा 2-3 याने पहिले बी केले आहे फ्रॉड, याच्यासाठी काही नवीन नाही आहे। नेमकी काय परिस्थिती होती, काही राडा वगैरे झाला असल्याचं देखील? तिथं भांडणसुद्धा झाला, आम्ही पुलिसला गेलो, आम्ही तिथं भांडणसुद्धा झाला, काय प्रॉपर रिप्लाय नाही देऊन राहिला होता। पूर्ण एक खेल यानं भरवला, तिथं ज्या माहीत पडलं आम्हाला की पूर्ण खेल यानं भरवला, ज्या माणसाला याने पाठवला, ज्या दाबाने याने माल घेतला आशिष दोडकर, त्यांनी बी याला पराला लावला का तू सिडलेली जाऊ नये, 2-3 दिवसात मी सर्व मामला निपटून देतो, आपला फोन बंद कर। तो आल्याच्या नंतर त्यानं सर्व सांगितलं का यानेच मला पराला लावलं म्हणे 16 तारखेला। मग त्याला बोलवलं, त्यानं पूर्ण परिस्थिती सांगितलं का बा मी फक्त बिल देण्याचं, बिल फक्त माझ्या नाव माझ्या सर्व करणार हेच आहे, मास्टर माइंड हेच आहे, सर्व केलं यानंच केलं आहे, त्याच्यानंतर ह्याच गोटीबाज आहे। एकंदरीत कशा पद्धती? मी एकटाच आहो, जेवढी मला माहिती आहे हिंगणघाटमधून मी एकटाच आहो, माझे 2 ट्रक गेले आहे जवळपास, म्हणजे यवतमाळ आहे, बाबुलगाव आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, अकोला आहे, मूर्तिजापूर आहे, शेनगाव आहे, हिंगोली आहे, पुष्कळ लोक रिसोड आहे, छोटा बाजार आहे, पुष्कळ लोक याच्यामध्ये फसलेले आहे। जवळपास 20 कोटीवरचा मामला आहे, 20 कोटीच्या वरची फसवणूक आहे। मास्टर माइंड नरेंद्र भाला आणि मनीष जैन आणि डोरकर तीनों ने इन बीसीएन न्यूज के लिए हिंगनघाट से रवि यनौरकर की रिपोर्ट।